हा काही राज्याच्या प्रत्येक भागामध्ये आहे, म्हणजे सगळ्यात जास्त जर पाहिलं तर मेलघाटमध्ये आहे. ज्या मेलघाटमध्ये आदिवासी बहुल भाग आहे त्या परिसरामध्ये धारणी चिखलदरा ज्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी बांधव राहतात त्या ठिकाणी अध्यक्ष जवळपास महिन्याला 4 ते 5 बालकांची मृत्यू होतात. नवजात बालकांची मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. मी मंत्री महोदयांना एवढी विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने उत्तर दिलं ती ते सगळं म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण तुम्ही समिती लावाल, बैठक घ्याल, आपण माहिती घ्याल. पण आम्ही त्या क्षेत्रामध्ये राहतो, वारंवार आम्ही याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिली, तुम्हाला विनंती केली की अशा अशा प्रकारे धारणीमध्ये जे तालुका रुग्णालय आहे तिथल्या PSC आहे त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जागा नर्सच्या जागा खाली आहे, डॉक्टरच्या जागा खाली आहे. कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट तुम्ही जेवढे इक्विपमेंट तिथे दिलेले आहे ते सगळे बंद पडलेले. आता तो आदिवासी मुलाला जेव्हा घेऊन जाते अत्यंत मजदूर असते, शेतकरी असते, त्याच्याजवळ या ज्याला पैसे नसते तो दवाखान्यापर्यंत कसारी पोहोचते त्याला सांगते तुम्ही अमरावतीला जा आणि तो 200 किलोमीटरवरनं जेव्हा अमरावतीमध्ये पोहोचते तेव्हा 300 बेडचं इरविन जिल्हा हॉस्पिटल आहे आपलं, त्या ठिकाणी एका बेडवर 4-4 जण इलाज करतात, 2-2 जण इलाज करतात, खाली खाली जमिनीवर त्यांचा इलाज चालू राहते. त्या इरविन हॉस्पिटलचा प्रस्ताव 750 बेड बनवण्याचा प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे, त्याला तातडीनं मान्यता दिली पाहिजे. 200 बेडचं स्त्री रुग्णालय अमरावतीमध्ये रेडी आहे, ज्याच्यामध्ये 57 कोटी रुपये राज्य सरकारनी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा त्यांनी ते बांधलं, पण ते अजून सुरू झालं नाही. कशामुळे सुरू झालं नाही तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग नाही आहे, त्याच्यासाठी 4-5 करोड रुपये पाहिजे. ते 4-5 करोड रुपये जर उपलब्ध करून दिले, इलेक्ट्रिक फिटिंग जर झाली तर ज्या महिला येतात आदिवासी भागातून गावातून ग्रामीण भागातून त्या ठिकाणी त्या महिलांचा तिथे इलाज होईल. एवढी मोठी वास्तू बनवून ठेवली 57 कोटीची, पण ते फक्त मला पान फुलवा अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या वास्तूची आहे. तर मला मंत्री महोदयाला विनंती आहे की मेलघाट सारखा आदिवासी भाग आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत जिथे शेतकऱ्याचे मजदूर लोकांचं कुटुंब तिथे राहतात, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये मोलमजुरी करून ते जर अशा प्रकारची बिमारी आली, एखादा परिवारातला व्यक्ती संकटामध्ये असला तो कसं त्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर PSC मध्ये तालुका रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिथल्याही व्यवस्था तुम्ही कशा दुरुस्त कराल त्याची एक स्वतंत्र अमरावती जिल्ह्याची बैठक लावून त्या अमरावती जिल्ह्याच्या आदिवासी बांधवांना शेतकऱ्यांना तुम्ही न्याय द्याल का, आणि या 200 बेडचं जे स्त्री रुग्णालय आहे त्याच्यासाठी 5 ते 6 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, त्याला तुम्ही तातडीची मंजुरी या अधिवेशनामध्ये द्याल का आणि त्याचं लोकार्पण करून ते जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याल का? सन्माननीय सदस्य राणाजी, त्यांना माहित आहे की मागच्या ह्याच अधिवेशनाच्या काळात नोव्हेंबरमध्ये मी अमरावती जिल्ह्याचा दौरा केलेला होता, मेळघाट ह्याच्यामध्ये धारणी आणि चिखलदऱ्याला, आणि त्या ठिकाणी विभागीय आयुक्त साहेब यांच्याबरोबर तिथल्या नटसेल व्हॅल्यू पूर्ण रूट कॉज काय आहे त्या भागातला, तर त्यासाठी 43 कलमी कार्यक्रम उपक्रम मी त्या ठिकाणी दिलेला आहे, मागच्या वर्षीच दिलेला आहे. आता जवळपास त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीनं जितक्या फास्ट व्हायला पाहिजे त्या लेवलवरती तो दुर्गम भाग आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोड्या अडचणी आहेत, पण माझ्या अंदाजात जवळपास पण त्या 43 जे काही कलमी कार्यक्रम खास करून दुर्गम भागासाठी मी जो दिलेला आहे त्याच्या जवळपास 25 ते 30% उपक्रम तो राबला गेलेला आहे. ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत बघितलं असेल, ॲम्ब्युलन्स तुम्हाला आम्ही त्या प्रोव्हाइड करून दिल्या. त्या ठिकाणी डिसेंबरमध्ये पाण्यामुळे बरेचसे डिसीज होतात हे समजल्यानंतर मी माझ्या कंपनीच्या CSR फंडातनं 19 रुग्णालयाला स्वतःचे आरो प्लांट मी त्या ठिकाणी बसवले आणि पाण्याचा उपक्रम तो एक प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की पावसाळ्याच्या अगोदर जून मे जूनच्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणचे बहुसंख्य मजूर हे MP मध्ये रोजंदारीसाठी त्या ठिकाणी जातात, पण काही महिला जर त्या ठिकाणी प्रेग्नंट असतील तर त्यांची नोंद आपल्याकडे राहते, पण मे जून मध्ये त्या MP मध्ये गेल्यामुळे त्यांना मॉनिटरिंग होत नाही, ते त्या भागात जातात आणि त्या भागात गेल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांच्यावरती काय अवस्था त्या भागात होते, मग ते अर्भक राहतं किंवा नाही किंवा त्याचा पुन्हा रेकॉर्डच राहत नाही. मग ह्यासाठी मी वन खात्याला सुद्धा विनंती केली होती की जे काय आमचे 19 त्या ठिकाणी रुग्णालय आहेत तर त्यांची जी एक फ्रिक्वेन्सी आहे वन खात्याची त्या ॲनिमलसाठी, तर त्याच टॉवरवरती, कारण बरोबर त्या पिरियडमध्ये नेटवर्क नसतं, फोन चालू नसतात, आशाताईंचा आणि त्या महिलांचा पुन्हा संबंध राहत नाही कुठंच,
फोन त्या ठिकाणी ते पोहोचले तर त्या ठिकाणी ते नसतात, मोबाईलवरती सेवा उपलब्ध होत नाही. आणि म्हणून वन खात्याला मी विनंती केली होती की एक फ्रिक्वेन्सी जर तुमच्या असेल तुमच्या टावरची तर तुमच्या टावरवरती माझ्या आरोग्य विभागाला एक सेकंड फ्रिक्वेन्सी आपण देऊ शकता, तुम्ही ती फ्रिक्वेन्सी दिली तर त्याच्या वॉकी टॉकीच्या मार्फत माझे सर्व आशाताई किंवा माझे परिचारिका किंवा माझे एमओ त्या महिलेशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील, कारण दुर्गम भाग आहे तो. आणि त्या माध्यमातून आम्ही हा मृत्यू दर कमी करण्याचा एक प्रयत्न, ऐकून घ्या ऐकून घ्या, मी दिलेल्या कार्यक्रमातला उत्तर घेताय, उत्तर घ्या पहिले. अच्छा, तर त्या पद्धतीनं तो उपक्रम राबवतोय. त्याच्यातला आता अधिवेशनाच्या काळातच आपण त्या 43 कलमी कार्यक्रमावरती नेमक्या किती उपाययोजना झाल्या ह्या माननीय आमदार महोदय समवेत एक बैठक ह्या ठिकाणी आपण लावू. आणि त्यांनी दुसरा जो मुद्दा उपस्थित केला की स्त्री रुग्णालय 200 कोटीच उभा केलेला आहे, त्या ठिकाणी 6 ते 7 कोटी रुपये जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी ते जनतेसाठी उपलब्ध होईल, लोकार्पण होईल. आणि ह्याच अधिवेशनाच्या काळामध्ये अतिसत्वर याच्यावरती ती फाईल कुठं असेल ती मागून घेऊन त्याला आपण मंजुरी देऊ. आणि येत्या महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये आपण ते हॉस्पिटल आपल्या माध्यमातून स्त्री रुग्णालय, तेच स्त्री रुग्णालय लोकसेवेसाठी आपण लोकार्पण करू. झाला प्रताप वरसड, झाला ना उत्तर दिलं, उत्तर दिलं महोदय. माझ्या मतदारसंघात प्रताप एक मिनिट थांबा अर्चर साहेब. आज त्यांनी 200 बेडचं स्त्री रुग्णालय बद्दल जे बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे की या अधिवेशनामध्ये ते त्याला मंजुरात देईल आणि ते स्त्री रुग्णालय सुरू करतील. पण अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय जे आहे, जे इरविन हॉस्पिटल आहे, आज मेलघाटचा आदिवासी बांधव जेव्हा अमरावतीला येतो, ज्या मेलघाटमध्ये PHC मध्ये तालुका रुग्णालयामध्ये अर्धा स्टाफ नाही आहे, म्हणजे तिथे डॉक्टर नाही आहे, नर्स नाही आहे, त्या ठिकाणी इक्विपमेंट बंद आहे, त्याच्याबद्दल एक स्वतंत्र बैठक लावून अध्यक्ष महोदय त्या सगळा या अधिवेशन खतम व्हायच्या आत त्या ठिकाणी पूर्ण भरती झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, डॉक्टरांची नर्सची इक्विपमेंट तिथे व्यवस्थित केले पाहिजे अध्यक्ष महोदय. दुसरा अध्यक्ष महोदय, इरविन हॉस्पिटल हे 300 बेडचं आहे, 750 बेडचा अध्यक्ष महोदय प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला आहे, त्या प्रस्तावाला जर मान्यता दिली अध्यक्ष महोदय अधिवेशन संपाच्या आधी, तर जे एका बेडवर 2-2, 3-3 मरीज पेशंट तिथे इलाज घेतात त्यांना खऱ्या अर्थानं 750 बेड उपलब्ध केल्यानंतर त्यांची एक सोय होईल अध्यक्ष महोदय, ते आपण या अधिवेशनामध्ये तो 750 बेडच्या प्रस्तावाला मान्यता द्याल का? आणि त्या मान्यता दिली तर संपूर्ण जिल्ह्याचे शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांचा खऱ्या अर्थानं चांगला इलाज होईल, ते द्याल का? जो प्रस्ताव आपण म्हणताय तो मी तात्काळ ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये मागून घेतो. हा आला तर ते तो मंजूर होईलच. माझ्याकडं एक एक माननीय सदस्य राणाजी, माझा टेबल हा झिरो पेंडन्सीचा टेबल आहे, लक्षात ठेवायचं. एकही फाईल माझ्या टेबलवरती 48 तास ते 72 तासाच्या आत, ऐकून घ्या, नाही नाही ऐकून घ्या, माझ्याकडे आपण नाही नाही मी विषयावर बोलतोय, नाही नाही समजलं ना प्रश्न. विनंती करतोय, कळलं मला त्यांचा प्रश्न काय तो? उत्तर त्यांचा प्रश्न कळला. अरे पण ते उत्तर देत आहे ना, आपण खाली बसा, उत्तर त्यांचं उद्या पूर्ण, त्यांचं उत्तर पूर्ण उद्या. जर तो प्रस्ताव मंत्रालयीन किंवा शासन स्तरावरती आला असेल तर त्याला ह्या अधिवेशनामध्येच मंजुरी दिली जाईल, त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्यांनी सांगितलं की कर्मचारी नाहीत वगैरे. 29 नोव्हेंबर पासून आता 12 डिसेंबर पर्यंत TCS कडे आमची भरती प्रक्रिया चालू आहे. जवळपास 80% भरती प्रक्रिया, एक्झाम आज अतिशय डिसिप्लिनरी चालू आहेत, कंडक्शन व्यवस्थित चालू आहे. आणि ह्या 12 डिसेंबर पर्यंत ती भरती प्रक्रियेच्या परीक्षा संपतील, निकाल येतील, आणि पुढच्या महिन्याभरामध्ये संपूर्ण जागा ज्या व्हेकन्सी आहेत त्या भरल्या जातील. चला प्रताप वरसडजी.